प्राध्यापकांच्या भरतीसाठी आंदोलन सुरू आहे. काही आंदोलनं जुलै महिन्यामध्ये देखील प्राध्यापक भरतीची होणार आहेत, ग्रंथपालांची होणार होती, आणि त्या पार्श्वभूमीवर रविवार असताना देखील उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सगळ्या आमच्या अधिकाऱ्यांच्या समवेत आज मी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. जे आंदोलन करणार आहेत त्यांची देखील भेट घेतली आणि त्यांच्या मनामध्ये ज्या काही शंका होत्या, ज्या काही गैरसमज होते ते देखील दूर करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की काही लोक प्राध्यापक भरती झालीच नाही अशा पद्धतीचा गैरसमज माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या मनामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करत होते. पण मला एक सांगितलं पाहिजे की महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर हायपॉवर कमिटीनं 4074 प्राध्यापकांच्या भरतीला जी मान्यता दिली होती त्यापैकी 1600 प्राध्यापक भरण्यामध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही यशस्वी झालो, हे मला पहिलं सुरुवातीला सांगितलं पाहिजे. त्याच्यानंतर कोविडची सिच्युएशन क्रिएट झाल्यामुळं 3074 प्राध्यापक भरती ही थांबवण्यात आली होती आणि त्याबद्दलची देखील मागणी सगळ्या संघटनांची होती. तर 3074 प्राध्यापक जे भरायचे आहेत ते ती फाईल माझ्याकडून फायनान्स डिपार्टमेंटला गेलेली आहे, मंजुरीच्या शेवटच्या स्तरावर ती फाईल आहे. पुढच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा त्याला मान्यता देतील, आमच्याकडनं जी आर निघेल आणि 40% 3074 पदांच्या भरतीला महाराष्ट्र शासन म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार मान्यता देईल अशा पद्धतीची चर्चा संघटनांबरोबर झाली. त्याचबरोबर 2020 सालामध्ये 40% म्हणजे अजून किती रिक्त प्राध्यापक आहेत, त्यांची संख्या 700-750 होते, तर त्या 750 प्राध्यापकांच्या भरतीचा प्रस्ताव हायपॉवर कमिटीकडे 8 दिवसामध्ये नेण्याचा निर्णय आजच्या या बैठकीमध्ये घेण्यात आला. 2020 सालामध्ये एकूण प्राध्यापकांची रिक्त पदं किती आहेत याचा सर्वे देखील 2 महिन्यामध्ये करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये करण्यात आलेला आहे. दुसरा मुद्दा होता तासिका तत्वावर काम करणारे प्राध्यापक, मागणी होती की त्यांचं मानधन वाढवून द्यावं, तासिका तत्वावरच्या काही मंडळींना तासिका तत्व बंद करून वेगळ्या पद्धतीचा पर्याय द्यावा अशा देखील त्यांच्या काही मागण्या होत्या, काही संघटनांच्या मागण्या होत्या. त्याच्यातली पहिली मागणी जी आहे की मानधन वाढवावं, त्याच्यामध्ये 1 तास जो धरला जायचा म्हणजे 60 मिनटं धरला जायचं, परंतु UGCचा नियम असा आहे की 48 मिनटंच धरली पाहिजेत, त्याच्यामुळे 48 मिनटाला 500 रुपयावरनं 615 रुपये एवढी आम्ही UGCसाठी वाढ दिलेली आहे. प्रॅक्टिकलसाठी 150 रुपयावरनं 250 रुपये ही वाढ दिलेली आहे. PGसाठी 600वरनं 750 रुपये आपण वाढ दिलेली आहे. प्रॅक्टिकलसाठी 250वरनं 300 रुपये वाढ दिलेली आहे. शारीरिक शिक्षण आणि अन्य जे म्हणजे पदवी आणि व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत त्यांना देखील 600वरनं 750 आणि 250वरनं 300 आणि विधीसाठी देखील 600वरनं 650 आणि 250वरनं 300 अशी 25% जवळजवळ वाढ देण्याचा निर्णय हा या अगोदरच झालेला होता, त्याची अंमलबजावणी आम्ही आता 7-8 दिवसामध्ये करणार आहोत. त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे की CHBच्या प्राध्यापकांवर जो काय अन्याय होतो ही सगळ्याच संघटनांची मागणी आहे, तर त्याच्यासाठी हायर एज्युकेशनचे संचालक डॉक्टर मानेंच्या नेतृत्वाखाली एक समिती आम्ही आज गठीत केली. त्याच्यामध्ये संघटनांचे प्रतिनिधी असतील, 2 तज्ज्ञ असतील आणि आमचे जॉईंट डायरेक्टर हे त्याचे समन्वयक असतील. 90 दिवसाच्या आतमध्ये CHB असेल किंवा CHBसारखा अजून एक चांगला प्रकार काय आपण प्राध्यापकांच्या हितासाठी तयार करू शकतो का अशा पद्धतीचा प्रस्ताव या माने समितीनं शासनाकडे सादर करायचा आहे, तशा त्यांना कंडिशन आम्ही घातलेल्या आहेत आजच्या बैठकीमध्ये. आणि तो अहवाल आल्यानंतर उर्वरित प्राध्यापकांसाठी नक्की काय करायचं हा निर्णय देखील शासन स्तरावर आम्ही घेणार आहोत. तिसरी मागणी आहे की 1 सप्टेंबर ते 15 सप्टेंबरमध्ये अकॅडमिक इयर सुरू करावं आणि आमचा प्रयत्न फर्स्ट इयरच्या ज्या ॲडमिशन्स आहेत 12वीच्या निकालानंतरच्या त्या देखील लवकरात लवकर करण्याचा आहे. एक निर्णय तर आम्ही घेतला आहे की प्रोफेशनल कोर्सेस जे आहेत त्याची CET जी आपल्याला द्यावीच लागते, त्याला ऑप्शन नाही आहे. ती CET जुलैच्या लास्ट वीकला किंवा ऑगस्टच्या फर्स्ट वीकला आम्ही घेणार आहोत, त्याचा निकाल देखील आम्ही त्वरित जाहीर करणार आहोत. आता नॉन प्रोफेशनलला CET घ्यावी असा एक प्रवाह आहे आणि दुसरा एक प्रवाह आहे की 12वीच्या परीक्षांवर त्यांना पुढे चाल द्यावी. आता महत्त्वाचा मुद्दा असा येतो की 12वीचे रिझल्ट यायचे आहेत, 12वीची परीक्षा रद्द झाली,
जोपर्यंत 12वीच्या रिझल्टचं मार्कशीट आमच्याकडे येत नाही, त्याच्यावर आमचा स्टडी होत नाही, तोपर्यंत CET घ्यायची की घ्यायची नाही याच्यावर आम्ही कन्फर्म होऊ शकत नाही. पण सध्या तरी प्रोफेशनल कोर्सेसच्या CET लिंक देखील आम्ही ओपन केलेली आहे रजिस्ट्रेशनची. त्यांनी निर्णय, ग्रंथालय फी असेल, जिमखाना फी असेल, वीज बिल असेल, मेंटेनन्स फी असेल, जो मी शासकीय अभियांत्रिकी कॉलेजेससाठी इतर फी म्हणून जी असते. आता आमच्या फीचं स्ट्रक्चर जे आहे शासकीय ते 82,000 आहे, त्याला ट्युशन फी आहे. ट्युशन फीमध्ये आम्ही का कमी केलं नाही तर ट्युशन फीमध्ये बेनिफिट्स हे विद्यार्थ्यांना मिळत असतात, ते बेनिफिट्स त्यांना मिळतील. उर्वरित जी फी आहे त्याच्यामध्ये इतर फीमध्ये 26,000 रुपये आम्ही विद्यार्थ्यांकडनं घेत होतो. त्याच्यामध्ये जिमखाना फी होती, त्याच्यानंतर लॅबोरेटरी फी होती, त्याच्यानंतर ग्रंथालय फी होती, ती अशी सगळी मिळून 16,250 रुपये होत होती. आणि ती रद्द करण्याचा निर्णय जसा आम्ही घेतला त्याच धर्तीवर नागपूर विद्यापीठानं याच क्रायटेरियाला अनुसरून काही फी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, ती सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच पद्धतीनं बाकीच्या विद्यापीठांनी करावं यासाठी उद्या सोमवारी माझी सगळ्या कुलगुरू महोदयांबरोबर बैठक देखील आहे. यावर्षी साहेब मी स्पष्ट असं सांगितलं की FRA कमिटी काही तांत्रिक अडचणीमुळे स्थापन होऊ शकली नव्हती. प्रायव्हेट कॉलेजेसचे फी ठरवण्याचे सगळे अधिकार कायद्यानुसार आम्ही FRA दिलेले आहेत. FRA एकतर आमच्याकडे प्रस्ताव पाठवेल किंवा विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनातला जो काही शंका आहे, जी काही मानसिकता आहे, त्याचा सुवर्णमध्य नक्की FRA कमिटी काढेल हे या विभागाचा प्रमुख म्हणून आज मी जाहीर करतो. साहेब FRA ही समिती अशी आहे की आम्ही सही केली आणि FRA नेमली असं होत नाही. FRA आम्ही सही केल्यानंतर हायकोर्ट व्हेरिफिकेशन करतं. व्हेरिफिकेशन म्हणजे काय असतं की ज्यांची आम्ही नियुक्ती केली ते हायकोर्टामध्ये होते की नव्हते अशा पद्धतीचा एक निर्णय घेतं. आणि त्या निर्णयासाठी जर कमिटी थांबली असेल तर आपण त्याच्यावर काही आक्षेप घेऊ शकत नाही. जर माझ्याकडनं थांबली असेल किंवा अन्य कोणाकडनं थांबली असेल, शेवटी व्हेरिफिकेशन आम्हाला महत्त्वाचं असतं. आणि व्हेरिफिकेशन विजय असलेल्या साहेबांचं सरकारला म्हणजे आता याच्या पुढे जाऊन देखील सांगतो की कंडिशनल अप्रुव्हल आम्ही विजय असलेल्या साहेबांना दिलं, कारण विजय असलेल्या साहेब हे लॉ अँड ज्युडिशरी विभागाचे 2012-2013 प्रिन्सिपल सेक्रेटरी होते. त्याच्यानंतर आमच्याच सरकारकडनं ते जज म्हणून हायकोर्टामध्ये गेलेले होते, त्याच्यामुळे त्यांच्या व्हेरिफिकेशनची वाट न बघता आम्ही त्यांना नियुक्ती दिली आणि कमिटी आता सुरू केलेली आहे.